आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सह्यगिरी जय गीत गाते कीर्ती डंका चौघडा. सह्यगिरी जय गीत गातो कीर्ती डंका चौघडा. महाराष्ट्र हारीत जाणतो कीर्ती डंका चौघडा. मराठा मर्द मर्द मावळा राठ राख मराठा. अन्यायाला उभा उभा गाडतो पोलादी मन गड्डी हा मराठा मराठा. माती काळी मळवट भाळी उभा ठाकवा लाख मराठा. मी गेली 25 वर्षी मत आहे ते आंदोलनाचं नियोजन करत असताना आपण हे 3 टप्पे करावे आणि या 3 टप्प्यांचा एक समन्वय एक 4-5 लोकांचे एकत्र नंबर घेऊन तसे तसे आदेश त्याच्यावर द्यावे. जेसिकोमध्ये आमचं बेमुळे धरणे आंदोलन जोपर्यंत याचा म्हणजे मराठा क्रांती मोर्चा निर्णय घेत नाही आता हे बंद करा तोपर्यंत आमचं आंदोलन चालू होणार आहे. आपण या आंदोलन काळात आपल्या सवयीप्रमाणे एकेका गावाने यावे. आता आम्ही काय केले आमच्या 10-12 गावात आता आम्ही आज उजवाबाला निवडले की उद्या तुम्ही या कारण कोणत्याही त्यांना कुठेच आहे माझ्या पण तुम्ही तुमचे तुमचे संबंधित समाजाचे प्रमुख माझं पोरं तुम्ही या. आम्ही तिथे असणारच आहे. आम्हाला 10-12 लोकांनी सांभाळ तुम्ही या तुम्ही भेटा. परवा दिवशी आम्ही समाजिक पोरात म्हणणार आहे उर्वरित आमच्या आमच्या येणार आहे आणि तेवढा कम आपण ठेवला पाहिजे. तो पण नाही आंदोलन चालू असल्याचं राहिलं पाहिजे. मग प्रणितल्या लोकांनी मुद्दा मी परवा दिवशी आदेश जारी केला की रस्त्यावरचे आंदोलन थांबवा धरणाने हे आंदोलन सुरू ठेवा. ही आरक्षणाचं आंदोलन प्रत्येक प्रमुख ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी किंवा प्रमुख शहरामध्ये सुरू आहे हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. त्यांनी बघा लोक लोक एकत्र आली पाहिजे चर्चा झाली पाहिजे आणि ही आंदोलनाची गत काय पाहिली पाहिजे या भूमिकेत त्यांनी जे केलेलं आहे आणि त्या आदेशाला अनुसरून आणि आदेश आता मानला कोणाचा मराठा क्रांती मोर्चाचा मानला आणि त्या आदेशाला अनुसरूनच काल आमचं ठरलं आणि आजपासून आम्ही आंदोलन सुरू केलं आहे. आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा म्हणून तालुक्यातले भरपूर खेडेवाडी लोकल आहे. मी एक मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाचा एक शिपाई म्हणून सामान्य शैली म्हणून आपल्या मनापूर्वक स्वागत करतो आणि आम्ही जोरदार आंदोलनात बसलेलो आहे. आता संध्याकाळी आम्हाला आणि परत 7 वाजता मिटिंग करून उद्याच्या नियोजनाची व्यवस्था करायची असल्यामुळं मी आपल्या सर्वांची माझ्या जनतेला या सरकारनं आश्वासन दिली बोलबोलाय केला आणि प्रत्यक्षात मात्र कोणाच्याच कोणाला काय पडलं नाही आणि समाजातले सर्व जे घटक उद्योगधंदे असतील शेतकरी असतील वेगवेगळे समाज बांधव असतील निवडणुकीच्या अगोदर ज्या काही आश्वासनं दिली तिने त्या काही आश्वासनाची पोहोचत त्यांनी केलेली नाही. खऱ्या अर्थानं अतिशय संयमी आणि दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये जसं संचलन चालतं तशा पद्धतीचं संचलन संबंध महाराष्ट्रभर आपल्या या सगळ्या समाज बांधवांनी किंवा इतर बांधवांनी बघितलेलं आहे. खर तर सरकारची आता ही जबाबदारी आहे. सरकारनं आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. अजूनही शांततेत आंदोलन चालू आहे. आमचे मराठा बांधव किंवा आपल्या समाजासाठी प्राणांची आहुती दिली खरं म्हणजे आहुती देण्याचं काही कारण नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांची शाहू महाराजांची आपण वंशज आहोत मावळे आहोत. खऱ्या अर्थानं येणाऱ्या संकटाशी आपण 2 हात केलं पाहिजे आणि आपला न्याय हक्क आपण हिसकावून घेतला पाहिजे या मानसिकतेचे आम्ही मंडळी आहोत. कारण माझा दोष पासून मला आहे. कारण शेतकऱ्यांच्या आंदोलनापासून असेल वेगवेगळ्या आंदोलनामध्ये संपूर्ण सक्रिय असणारे मी मेंबर. खऱ्या अर्थानं आज मैत्री दिवस 5 तारीख आजची मैत्री दिवस आहे. मी माझ्या सगळ्या मित्रांना आश्वासन देतो कुठल्याही कशाही पद्धतीचं आपल्या समाजाबद्दल आंदोलन ठरवू दे दिशा ठरवू दे कुठल्याही क्षणावर तुम्ही मला फोन करा. मी तुमच्या एक फोन घोड असेल जो काही तुमचा आदेश असेल सकल मराठा समाजाचा जो काही आदेश असेल
त्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी म्हणून मी आणि माझे जेवढे सहकारी असतील आमचे कार्यकर्ते असतील त्या जोपर्यंत आपल्या समाज बांधवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू एवढं फक्त हे आंदोलन ते 11 ते 5 किंवा सकाळी 10 ते 5 त्या पद्धतीनं करूया. सुरुवात आम्ही सगळेजण तिथं बसायला होणार आहे पण मला वाटतं बाकीचे जे शेजारचे खेड्याचे तालुके त्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्ट करू आहे. आम्ही प्रत्येकामध्ये संपर्क साधवले तर प्रत्येक गावाने एक दिवस भेट द्यावी आणि प्रत्येक गाव देखील त्यात एक दिवस सामील व्हावा अशा पद्धतीचं आंदोलन करूया. 9 तारखेला सगळे घरदार कुटुंब आपण शहर पूर्ण बंद ठेवून तहसीलदार कार्यालयासमोर म्हणजे पूर्ण मेन रोड सगळं आपण पॅक करायचं आहे. त्या दिवशी महाराष्ट्र बंद आहे त्यामुळे एकटा बंद असणार आहे दुकानदार दुकाने किंवा सगळा महाराष्ट्र पूर्ण बंद असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी रस्त्यावरून फिरून 9 तारखेला सगळ्यात मोठी ताकद दाखवून 9 तारखेला बंद पडला यशस्वी करायचा आणि 10 तारखेपासून पुढं मंडप मांडूया तसा कोल्हापुरात मांडला जाता आणि तिथं सगळ्यांनी आपण ठिय आंदोलन चालू करूया. त्या ठिया जे ठिय आंदोलन करायचं आहे त्याची काहीतरी आचारसंहिता किंवा तिथं कुठल्या पद्धतीनं ते आंदोलन करायचं त्या पद्धतीनं आता पुढचं बोलूया. उगाच पुढे काय करायचं पुढे काय करायचं अजूनही ठिय आंदोलन करायचा एवढा निर्णय झालेला तो आपणही बंद मध्ये सामील असणार आपणही तो बंद ठेवणार. 9 तारखेला शिरो मजलून अशी भूमिका आज आपण जाहीर करायची का स्पष्ट बोलूया की जे सरकार आमच्या कामाचं नाही त्या सरकारची आम्हाला सुद्धा गरज नाही. तर असं करत असताना खेड्या पाड्याच्या सरकारचं नाक म्हणजे गाव चवड्या त्या गाव चवड्या बंद करायच्या त्या त्या खेड्याच्या माणसांना आपल्या गावातली गाव चवडीला खुवून घालायचं आणि सगळ्यांनी मिळून तहसीलदार कार्यालयावर सगळी शासकीय कार्यालय सगळी शासकीय कार्यालयांना टाळं फुकून खेड्यापाड्यातल्या सगळ्या लोकांनी शिरोळमध्ये शिवाजी तक्ताजवळ सकाळी 10 वाजता लावायचं आणि 10 वाजता तो मोर्चा तहसीलदार कार्यालयात कशी जाईल आणि कार्यालयाजवळ बलमोठ पुन्हा तहसीलदार कार्यालयाला बनव आणि जे शासन आमच्या बाबतीतला निर्णय घेत नसेल मराठा समाजाच्या आरक्षणाचा त्या शासनाची आम्हाला गरज नाही. हे आंदोलन होत असताना हे आंदोलन गांधीगिरीच्या मार्गाने होईल. सगळ्यात मोठ जर या जगाचं राष्ट्र गांधीजी केलं असेल तर अहिंसात्मक मार्गाने केलेलं आंदोलन. परवा धनाजीने एका बोलता बोलता एका वाक्यात सांगितलं की शांततेत सुद्धा दहशत असते ते वाक्य मला अतिशय आवडलं. तर मित्रांनो शांतपणे आपण आंदोलन करायचं आहे. आता फक्त ही भूमिका मी तुमच्या पुढे ठेवतो ते एक दिवस ठेवायचं का ते कंटिन्यू ठेवायचं आंदोलन पुढे किती काय चालवायचं हा निर्णय त्या त्या वेळी घ्यायचा. खरा सगळ्यांना मान्य प्रत्येकाने मोठ्या संख्येनं या आंदोलनात यायची जबाबदारी प्रत्येकाची आहे. सहकुटुंब सगळ्यांना घेऊन लोक हाई हाय उडी याच्यावर चालणार नाही. प्रत्येकानं आपल्यावर एका निदान 5 दा तर घेऊन या सगळं बंद. हे शासकीय कार्यालय आहे शासकीय कार्यालय कुठलंही असेल काय झाला पाहिजे. तर आपण 9 तारखेला आंदोलन करायचं 9 तारखेला तहसीलदार कार्यालय गावातली सगळी शासकीय कार्यालय बंद पडायचं पण 10 तारखे पुढून पासून कसं आंदोलन करायचं याचा निर्णय हा तिथं घ्यायचा हा निर्णय आता वेळ कोण बघा तुम्ही या दिवशी लोकांचा उत्साह अनेक गोष्टी आंदोलनात अनेक गोष्टी लागतात आणि ते आंदोलन टिकलं पाहिजे. 4 माणसांच्या जोरावर करता येत नाही आंदोलन तालुक्याचं आंदोलनाची दिशा काढायची पण आपली जे देशमुख रॅली सुरू केली त्याला आमचा पाठिंबा आहे. परवा पण आम्ही त्याची रॅली काढली आणि त्यात पाठिंबा दिला. आता बंदीने जाहीर केलं त्या पद्धतीनं 9 तारखेचं महाराष्ट्रभर सगळं आंदोलन त्या दिवशी महाराष्ट्र बंद आणि चक्काजाम आहेच. त्याच पद्धतीनं शिरोळ तालुक्यात सुद्धा आपला बंद हा ठरलेला आहे आणि 9 तारखेला जे सरकार आमचं जर ऐकत नसेल तर आम्हाला सरकार कशासाठी पाहिजे असं बंदीने जे म्हटलंय माझ्या मते 9 तारखेला आपण सगळ्या गावातले सरकारी कार्यालय बंद करून येतानाच तालुक्यातल्या सगळ्या जनतेनं
शिवच्या तहसीलदार कार्यालयावर आपली मराठा समाजाच्या सगळ्यांची ताकद दाखवेल, कारण ताकद दाखवल्याशिवाय या सरकारला सुचणार नाही. आणि आपण जर मला आरक्षण ही एक मंडळी करायला मला मिळेल म्हणून जर घरात बसलो तर सरकार याचा वेगळा अर्थ काढून ठेवते. मराठा समाजामध्ये सुद्धा अजून इतकी दर नाही अजून आरक्षण द्यायसाठी म्हणून सरकारही कुठंतरी पाठीमध्ये येईल. मराठी सुवर्णी संकट जे कवटेवरचे पत्रकार आहेत त्याने भूमिका मांडली सगळ्यांनी आदर्श घेण्यासारखे आहे. कारण 9 तारखेला सकाळी आपण जशी गुढीपाडव्यामध्ये गुढी उभा करतोय तशी एक शासनाची आम्हाला मराठा समाजाचं आमचं म्हणणं ऐका आणि तोपर्यंत आम्ही एक गुढी उभा खाली घेणार नाही निषेधाची. एक हा आपण आदर्श शिरोळ तालुक्यामध्ये सुरू करूया प्रत्येकाने आपापल्या घराच्या समोर ही निषेधाची गुढी उभारूनच आपण आता मोर्चाच्या दृष्टीने त्या दिवशी बाहेर पडूया अशी मला एक रास्त भूमिका मांडायची इथे वाटते. कारण हे सरकारचं निषेधात्मक आंदोलन आहे. आपण आंदोलन लोकशाहीमध्ये शेवटी निषेध व्यक्त करूनच करतोय. आणि आता आमच्या आमदार साहेबांनी आणि भयानी पण सांगितलंय की शिरोळ तालुक्यातनं आपण या सगळ्या तरुणांनी शपथ घेऊया की मराठा समाज हा मरणारा नाही मारणारा आहे. आणि आपण आरक्षणासाठी कशासाठी आपण बलिदान द्यायला लागलो. आत्महत्या करायची नाही, आपण मराठा समाजाची हत्या करणारा विषय आहे. आणि खरं तर हे मराठा समाजाला लाजीरवण आहे. आपण जीव देतोय, जीव घेणारे आपल्याला छत्रपतींची आज्ञा आहे. आपल्या समोर 10 जणी आली तरी आपल्या जीव घेण्याची त्यांची क्षमता पाहिजे. आणि आपण एखाद्या आरक्षणासाठी स्वतःचं प्राणाचं बलिदान देतोय हे शिरोळमधून एकदा आवाज उठू दे. आत्महत्याचं सत्र थांबायला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला हे आंदोलन पुढे रेटता येणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी शपथ घ्या की इथून पुढे मी आत्महत्या करणार नाही, पाहिजे तर हत्या करेल. या सरकारची तर हत्या करायलाच पाहिजे आपल्याला, त्याशिवाय आरक्षण मिळणारच नाही. मग ही लांब पल्ल्याची लढाई आहे, लक्षात ठेवा. हे 1-2 दिवसाचं किंवा 2-3 दिवसाचं हे आंदोलन नाही, हे किमान आपल्याला 6 महिन्याचं आंदोलनाची रूपरेषा ठरवून जायचं आहे. त्याच्यामुळे आता आपण जास्त चर्चा आणि या समिती आणि प्रमुख माणसं न निवडता 9 तारखेचं जे आंदोलन महाराष्ट्रभर आहे ते करूया. आणि आपण जे ठरलंय शिरोळ तहसीलदार कार्यालय आणि गावागावातली सरकारची कार्यालय बंद करण्याचं आणि 9 तारखेच्या आंदोलनाच्या शेवटी आपण सगळी लोक बसून इथून पुढे काय करायचं ते ठरवूया. आज तिची चर्चा करण्यात मला वाटतं काय पॉईंट नाही. त्याच्यामुळे आज आपण इथून घराकडे जाताना प्रत्येकाने एक लक्षात ठेवा, माझ्या घरातली सगळी माणसं 9 तारखेच्या तहसीलदार कार्यालयाच्या आंदोलनामध्ये येतील. आपण त्यांना घ्यायला लागलो तर आपण आपल्या घरातल्या महिलांसह यावर आणि ताकद शेवटी दाखवूया की आम्ही कुलू घालायची आवश्यकता नाही. गर्दी बघून त्याचा आत याचं धाडस व्हायला पाहिजे. ताकद शेवटी दाखवूया की आत मी माझ्या ऑफिसला जाणार आहे म्हणायचं काही कारणच नाही. आज आम्ही तहसीलदार ताकद एवढी मोठी दाखवूया सगळ्यात ताकदीला कुठे जाऊन बसूया केल्याच्या कुठे जाऊन बसायला. त्यानंतर पूर्ण स्थापनाचा निर्णय झाल्याशिवाय कुलूप काढण्यात येणार नाही एवढं हा निर्णय फक्त त्या दिवशी डिक्लेअर करायला जातो.